आपलं तुम्हाला स्कॉट दाखवतो आमचा अग्रीबॉय प्रतीक पाटील युट्यूबर. आज युट्यूबर ना आज फ्लूड फूड ब्लॉगर बनला घडी. त्यानंतर ओम 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 अजून एक आमचा घडी गेला आहे आणि मी आपला नवीन ब्लॉगर आयुष पाटील. जय कोरा मित्रांनो आणि मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अग्री युट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी चाललो पहिलं आमचे अभिनंदनच्या घरात जातो, त्या काय तयारी बघतो. मग त्यांची नंतर आपण जसं पाठपूजनाला जेवतो इतरांचे, त्यांचं आता आगमन आहे. मग त्या आगमनाला जाऊ, त्या जाऊ. त्याच्यानंतर रात्रभर आम्ही जी मजा केली मखर बनवायला ती बघूया. चला जाऊया. आमचं गणपती चालले सांगत. अरे मी त्याच येतो तू मोर. आमचं गणपती चालले नाना देवा. आता चला आम्ही प्रगतीनगरचे चाललो. यांचा गणपती व्हायला नंतर त्या जाऊ डेकोरेशन करायला. चला काय आणलंय काय रे माणूस असशील ताग आहे तुले एक सुट. वा रे वा घ्यात पब्लिक अजून. नाही सगळं आहे पाहिजे. गद्दार बी नको रे नको रे. यांचे भांडणं चालू आहेत. बोल 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 चाललोय आता. बांधा पटापट बांधा. काम करते ब्लॉक करते म्हणून बघू शकतो नाही तर असा आम्हाला नुसता ऑर्डर देत असतो असा करा असा. ओके ओके. यो माणूस यो तो पहिल्यांदा दिसे मला काम करताना. तू स्टुडंट एक मिनिट में काम जाऊ. एक औषध कैची घेत. माझं काम तोच आहे. हा का तू बॅट म्हणा आता तू बॅटला ना खपला स्वतः. सगळं बघा मला बघा. आपलं क्लिप बॅटल रिद्धीश आहे. रिद्धीश क्लिप जेव्हा आपण तयार झाला यांचं बघू द्या. मेन आपण यांच्याकडे लो. ए चल ए जे चल.
कारण मी आता कल्टी मेरलंय, आता मी जाते घरा, तर हे वाजू जातील कारण की अभिनवांचे आवाज आहे. जरा घरा जाऊन फ्रेश होत आहे ना अभिनवांचे जात आहे, तर त्या रातभर आवाज आहे. तर चला आता आमचं गणपती येतील. मग अशी बघितलं असेल तुम्ही आमचं गणपती, म्हणजे आमच्या परंपरेरीत आहे की डोक्यावर गणपती येतात, तर जाताना बी डोक्यावर जातात. फुल मजा असतं, म्हणजे आमचा आमच्या घरात देवदत्त आहे तो डोक्यावर जातं, तसं रामेनाना बी आहे, सगळी म्हणजे आमची जाम आमची माणसं भारीवाली आहेत. चला आता जाते त्या घरा बघू. चला घरा हेलो घरचं जेवलो आई गरज आहे, नाही तर मला रात झोप येते, आता झोप येते, त्या जाऊन जागाच आहे. चला बघू काय काय ते. चलो जातो आता. उद्या पनवेलला जाऊचं आहे, पटापट चालणार ना? अरे कवा कवा केशल अरे चायनीज बेल भाई अभिनव कधी फाईन गेपते बघ भाई भारी वाला गण ओम नंतर मिक्स करू भाई यासारखं काय गेपतेस तू उलपत चायनीज बेल भाई फुलशी हो हो इंग्लिश ओके ओके ब्रो मकर चाललं हार्दिक भाई न खावायला काय आई चमचा का फोक आईशा सात ओ हो इजी बजे बघू वाटतेच आहे. हॅलो गाईज, तुम्हाला एक नवीन चेहरा दिसत असेल कारण बंटी आता खावायला नसलं, त्याचा तोंड सुटलंय नुसता, हा म्हणून त्याने मला दिलं बोलायला. बघा आपला सामान तुम्हाला लागतो, तुम्ही आपला सामान बघा गाईज. आपल्याकडे कोबी, त्यानंतर चायनीज बिलची शेव, मोस्ट इम्पॉर्टंट शेजवान चटणी, अजून थोडीशी कोबी, स्प्रिंग ओनियन्स, स्कॉट बघा आपलं. तुम्हाला स्कॉट दाखवतो आमचा अग्री बॉय प्रतीक पाटील युट्यूबर, आज युट्यूबर ना आज फूड फूड ब्लॉगर बनला घडी. त्यानंतर ओम 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 अजून एक आमचा घडी गेलाय आणि मी आपला नवीन ब्लॉगर आयुष पाटील येतोय आपल्या भेटीला चायनीज बिल घेऊन. बघा आमचा नवीन अजून एक प्लेअर, अजून एक स्कॉट मधला अभिनव पाटील नवीन नवरदेव. शेव कमी टाक थोडी पाहिलं नंतर खाली पेलं का बघ बंटी दा कॅमेरा रिव्हर्स कसा करायचा याच्यात कॅमेरा रिव्हर्स. बघा कोणी पण एखादी गोष्ट करायला लागला तर त्याच्या मागे कुठली तरी एक मोटिवेशन असते, कुठली तरी एक मोटिवेशन असते. तुम्हाला सांगतो आमच्या गावात ना एक काशी खायला असं हॉटेल आहे, त्याच्या बाजूला एक चायनीज बिलवाला असायचा, त्याला बघून बघून बघा माणूस कुठे पोहोचलाय. काय करणार युट्यूबला पैसे देत म्हणून एक आमदार चालू करायला लागतात. चायनीज बिल उद्या काय आम्हाला झाला याच्याकडून भरून घ्या सगळ्यांनी बनवताय आमचं. आता तुम्हीच बघा. अरे यार नीट घाटेलार भयासारखी अशी कशी घाटेल दस नाही तर काय भूक लागले ना ब्लॉक करायला लागले. चल एक सर का
आणि आमच्याकडे अजून थोडस मटेरियल आहे. अभिनव पाटील आपल्या दाखवतो मंच्युरियन तोपर्यंत तुम्हाला आमचं गणपतीचं डेकोरेशन दाखवतो. आम्ही किती म्हणजे आमची मेहनत चालू आहे बघा. विकास नाना, राजदादा, आमचा बाबू, बाबू वाटते तुम्हाला तरी पण बाबू आहे आमचा तो. जॅकलीन, तेजस पाटील, रोहित म्हात्रे आणि आमचे अध्यक्ष अनिकेत पाटील. आज यांचा बर्थडे होता, आम्ही बर्थडे केला, केक खाल्ला, रसमलाईचा 1 किलो, ह्याच्यातून 1/2 किलो मीनीच खाल्लंय. बघा किती सगळं सामान आहे आपल्याकडे. सिंथेटिक फुलं आहेत, सिंथेटिक फुलांनी आपली एक सुंदर असं मकर, सुंदर असं डेकोरेशन आपण बनवणार आहोत. त्याच बरोबर आपण बघू शकाल थोडेसे झुंबर सुद्धा, काहीच वेगळं डेकोरेशन. अजून एक सरप्राईज आहे आपल्यासाठी, थोड्याच वेळात आम्ही दाखवू तुम्हाला ते सुद्धा. अजून एक बघा, रिंग लाईट एरिया जरी तेवढा मोठा नसला मेहनत जास्त आहे. छोट्या छोट्या गोष्टींच भान राखावं लागतंय आणि सगळं करून जेव्हा शेवटची मकर बघाल ना तेव्हा बघा. तोपर्यंत आपली चायनीज बेल सुद्धा रेडी झालेली आहे आणि हा पहिला लॉट बघा, 6 लॉट निघत आहे पहिला. जो जास्त बोली लावेल त्याच्या नावावर. आता आम्ही वाटायला घेऊन चाललेलो आहे, चायनीज बेल रेडी झालेली आहे. आमचा हार्दिक बाबू किती मेहनती मुलगा आहे बघा, त्याची गाल चिमलून चिमलून त्याला एवढा जाडा केला आम्ही. आणि त्याचबरोबर आमच्या घरामध्ये गणपतीला एंट्री केल्या केल्या जे एक मोठं आकर्षण असतं आमच्या घराचं, रांगोळी बघा. दीपिशा, सोनाली वहिनी, निखिलवेदी, इथे पण स्कॉड आहे. आपण चायनीज बेलला पण स्कॉड होता आपल्या 4 जणांचा, इथे पण 4 जणींचा स्कॉड आहे. आता थोडा वेळ आराम करतील, चायनीज बेल खातील. एकदा हाय करा सगळ्यांनी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार हाय करून द्या. चला याचा चॅनल तर ओव्हरटेक करते ना मी. बस राहिला बंटी जा, बंटी जा बंद. आता आयुष ब्लॉगिंग चालू करू. आई नवीन ब्लॉगर आहे आपला, साधं काम आहे का? नाही येत आहे. एकदाची मकर होईली रात्रीचं वाजल्यान 3 नाही या पबजी शालतान दोघं जण. अरे वा, फायनल एक बार लुक पाहतो एखादा जय वहिल्यावर फायनल लुक दाखवतो. साधं काम आहे का भाई? डॉग तिया ने सामी बघू शकता. ओ निकिता, सिमरन, नवाईनी अवी गेलंय रांगोळी. 1 नंबर वाटतंय. या पहिल्यामध्ये श्रद्धा विचार करायचा, आता श्रद्धा नाही म्हणजे लगीन राहिले, आता वाईनी सगळे होतं. चला जाता जो वाजल्या 3:30 आणि हा ब्लॉग इथंच एंड असेल.